नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात आता पावसाची अद्याप ही माघार नाही. आता पाऊस नकोच असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. सर्व धरणे, नद्या, नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे सिंचनाची मोठी सोय होईल. शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झाला. 2 वर्षातील उच्चांक 133% पावसाने यंदा गाठला आहे. गेल्या शनिवारपासूनच पावसाने उघडीक दिली आहे. कडक ऊनही पडत आहे. मात्र आता पाऊस प्रत्येक आला तर सर्वच पिकांना मारक ठरणारा आहे. त्याचं गुरुवारी शुक्रवारी ढगाळ वातावरण असेल आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या शनिवारपासूनच पावसाने उघडीक दिल्याने पिकांना सूर्यप्रकाश भरपूर मिळत आहे. यामुळे कपाशीला जे बोंडे अर्धवट फुटण्याची अवस्थेत होती ती फुटण्याच्या तयारीत आहे. ज्वारी अनेक ठिकाणी काळी पडली असली तरी सूर्यप्रकाशामुळे तिचा पोत सुधारत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. आता पाऊस नकोच असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. सर्व धरणे, नद्या, नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे सिंचनाची मोठी सोय होईल. यंदा पाऊस दमदार झाल्याने थंडीचा कडाका अधिक असणार आहे. यामुळे आगामी रब्बी चांगला येईल असे शेतकऱ्याने सांगितले. जिल्ह्यात 133% पाऊस. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या 133% पाऊस झाला आहे. 2019ला 122% पाऊस झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी पावसाने 100 ओलांडली आहे. 2015ला 63%, 2016ला 93 आणि 2017ला 72, 2018ला 65% पाऊस झाला होता. आणि 2015 ते 2018 ही 4 वर्षे दुष्काळी ठरली होती. मात्र 2019 चांगला पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नसल्याचे चित्र आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी आज उद्या पावसाचा अंदाज ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातही पाऊस होईल असे आतापर्यंतच्या स्थितीवरून लक्षात येत आहे. मात्र येणारा संभाव्य पाऊस हा नुकसानकारक नसेल ही नक्की. तालुका टक्केवारी बघा. जळगाव 124.5, भुसावळ 138.4, येवल 120.9, रावेर 12.8, मुक्ताईनगर 145.0, अमळनेर 138.5, चोपडा 138, पारोळा 134.5, चाळीसगाव 129.4, जामनेर 137.0, पाचोरा 150.9, भडगाव 127.9, धरणगाव 111.7, बोदवड 129.3, सरासरी 133.5. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा पाऊस राहणार आहे. कारण जळगाव जिल्ह्यात पावसाची अद्यापही माघार नाही. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.